विद्यार्थी मित्र हो, कुटुंब संस्थेचा अभ्यास केल्यानंतर कुटुंबाचा अर्थ, कुटुंबाची वैशिष्ट्ये, कुटुंबाचे कार्य इत्यादी मुद्द्याचा अभ्यास केल्यानंतर आपल्याला आजच्या तासात विवाह संस्था म्हणजे काय किंवा विवाह म्हणजे काय याचा अभ्यास करायचा. 11वी 12वीला आपण सर्व सामाजिक संस्थांचा किंवा सर्व संकल्पनांचा परिचय करून घेतलेला आहे. त्यामध्ये आपल्याला विवाह संस्था ही सार्वत्रिक संस्था आहे. जगातल्या प्रत्येक समूहामध्ये विवाह आढळून येतो. कदाचित विवाहाचा प्रकार वेगळा असेल पण विवाह सर्व प्रमुख. त्यामुळं विवाह ही एक सार्वत्रिक घटना आहे असं लक्षात येत असतं. परंतु विवाहासंबंधी जे नियम आहे, विवाहाच्या जे प्रथा आहे, विवाहाची जी विधी आहे, विवाहाचा जो प्रकार आहे तो प्रत्येक संस्कृतीमध्ये समाजामध्ये वेगळा दिसून येत असतो. परंतु विवाह हा सार्वत्रिक आहे. म्हणून विवाह संस्था ही प्राचीन संस्था आहे. मानवाच्या साध्या अवस्थेपासून ते आजच्या प्रगत अवस्थेपर्यंत वेगवेगळे विवाह होत होते. हे विवाह वेगवेगळे होत असतील. समूह विवाह होत असतील, बहुपती विवाह होत असतील, बहुपत्नी विवाह होत असतील. त्यानंतर एक विवाह हा आदर्श विवाह प्रकार आहे. इथपर्यंत आजचा समाज येऊन पोहोचलेला आहे. तर या टप्प्यापर्यंत विवाह संस्थेला येण्यासाठी हजार वर्षाचा कालखंड लागलेला आहे. याच्या पुढचा एक टप्पा आहे की जो येणार, विवाह करणं गरजेचं आहे का, विवाह केलाच पाहिजे का, या विचारावर लोक येऊन पोहोचलेले आहे. आणि तो एक विचार आहे. तो विचार समाजामध्ये येण्यासाठी आणखीन हजार वर्षे लागतील. परंतु त्या अवस्थेपर्यंत मानव समाज पोहोचलेला आहे. हळूहळू असा एक विचार करत आहे. तर विवाह म्हणजे नेमकं काय हे आपण अभ्यासत असताना वेस्टर्न मार्क, रॉबर्ट लोवी, बर्नार्ड रसेल, मदन आणि मजुमदार या प्रमुख अभ्यासकांनी विवाह संस्थेचा अभ्यास केलेला आहे. विवाहाची उत्पत्ती कशी झाली, विवाह म्हणजे नेमकं काय, विवाह कशाला म्हणायचं हे स्पष्ट करण्याचा प्रयत्न यांनी केला आहे. म्हणजे आम्ही जेव्हा विद्यार्थ्यांना विचारतो की विवाह म्हणजे काय, तर प्रत्यक्ष आपण विवाहात बसलेले असतो, असंख्य विवाहाचे साक्षीदार असतो. परंतु नेमकं विवाह कशाला म्हणायचं हे लोकांना माहीत नसतं. आणि मग ते लोक आपल्याला वाटेल तसं विश्लेषण करायला लागतात की चौरंग टाकायचा, नवरानवर उभा करायची, मतात एक अंतर मारायचा आणि बामणांना मंगळाष्टिका म्हणायच्या आणि मग सावधान म्हणलं की आशीर्वाद फेकायचा आणि असं म्हणजे विवाह. आणि जेवढ्या पुरशिवाय कोणी जाऊ नका, आहेर घेतले जाणार नाही, या गोष्टीला आपण विवाह म्हणत असतो. परंतु विवाह म्हणजे या गोष्टी नाही. हे विवाह संस्थेमध्ये आलेलं वेगळ्या पद्धतीचं लोकांनी केलेलं कर्म काढलंय. तर विवाह म्हणजे नेमकं काय हे आपल्याला शास्त्रीय पद्धतीने समजून घ्यायचं असेल तर आपल्याला विवाहाची व्याख्या पाहावी लागते. तर वेस्टर्न मार्क नावाचा जो सामाजिक मानसशास्त्रज्ञ समाजशास्त्र तो म्हणतो एक किंवा अधिक पुरुषांचा एक किंवा अधिक स्त्रियांशी येणारा संबंध आणि ज्या संबंधाला समाजातील प्रथा आणि कायद्याची मान्यता असते आणि त्यातून जे कुटुंब निर्माण होतो त्याला विवाह असं म्हणतात. म्हणजेच दोन भिन्नलिंगी व्यक्ती एकत्र येतात आणि त्यांना समाजाची मान्यता असते आणि त्यातून कुटुंबाची निर्मिती होत असते याला विवाह असं म्हणतात. म्हणजे विवाहातून कुटुंबाची निर्मिती करणे हा एक उद्देश आहे. अशी व्याख्या आपल्याला वेस्टर्न मार्गने केलेली दिसते. नंतर आहे रॉबर्ट लोवी असं म्हणतो की विवाहाचा उद्देश हा प्रजोत्पादनापेक्षा अधिक आहे आणि यातून कुटुंब निर्माण होत असते. म्हणजे विवाहातून फक्त प्रजोत्पादनच करणे या बालसंगोपन करणे एवढाच उद्देश विवाहामध्ये नाही तर विवाहाने मानवी जीवनाला प्रजत्व येते, धार्मिक संस्कार पूर्ण होतात, तसेच मानवी जीवनाला स्थैर्य प्राप्त होत असते, मानव स्वावलंबी मिळत असतो. अशा वेगळ्या पद्धतीनं पती पत्नी दोघांच्या दृष्टीनं विवाह केवळ प्रजोत्पादनाशी संबंधित नसून कुटुंबाला कुटुंब निर्माण करणे आणि मानवी जीवनाला स्थैर्य प्राप्त करणे हा विवाहाचा उद्देश आहे. हा विवाहाचा व्यापक स्वरूपाचा उद्देश आहे असं रॉबर्ट लोवी म्हणतात. तिसरा समाजशास्त्रज्ञ मदन आणि मजुमदार
यांचं म्हणणं आहे युवा म्हणजे दिवाणी आणि धार्मिक मान्यता जी भिन्नलिंगी व्यक्तींना एकत्र येण्यामध्ये सहकार्य करते किंवा मान्यता देत असते. म्हणजे लोकांना सामाजिक मान्यता घेणे किंवा कायद्याच्या आधारे विवाह करणे, तर हे जे दोन भिन्नलिंग व्यक्ती असतात ते समाजाची संमती घेऊन एकत्र येतात किंवा कायद्याचा आधार घेऊन एकत्र येतात, त्यातून जे एकत्र येतात आणि कुटुंब निर्माण करतात आणि या घटकाला त्यांनी विवाह असतो. याच्यामध्ये आपल्याला लक्षात येतं की विवाह एक तर समाज मान्य असला पाहिजे नाहीतर कायद्याला मान्य असला पाहिजे. आणि आजच्या काळामध्ये तर कायद्याचं सर्टिफिकेट जास्त महत्वाचं वाटतं लोकांना. कारण का परदेशी जात असताना आमचा विवाह झाला हे प्रमाणपत्र लागतं आणि त्यावेळी बऱ्याच वेळा लोकांना उभा विवाह करावा लागत आहे की आमचा लग्न झालेला असेल. त्यापेक्षा सुरुवातीलाच कायद्याने विवाह केला तर काय वाईट आहे? म्हणजे यातून रजिस्ट्री व्हॅल्यूची संकल्पना पुढे येत चाललेली आहे. तर अशा पद्धतीनं विवाह म्हणजे काय हे पाहत असताना दोन भिन्नलिंगी व्यक्ती एकत्र येतात, प्रजोत्पादनांनी बाल संगोपन यावर हा विवाह आधारलेला आहे, तसेच याला परंपरेची किंवा कायद्याचा मान्यता असते, तसेच यामधून संस्कृतीचं आणि समाजाचं संवर्धन आणि जतन करणं हस्तांतरण करणं हा या विवाह संस्थेचा उद्देश आहे. तर या पद्धतीनं या व्याख्येचं विश्लेषण आपण वेगवेगळ्या पद्धतीने करू शकतो. हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा.